एक्झाम्पल बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू यश लिमिटेड असर्टेन द मार्केट व्हॅल्यू पर इक्विटी शेअर ऑन डिव्हिडंड डिक्लेअर्ड बेसिस. आता आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे यश लिमिटेडची, त्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचे तर शेअरचे व्हॅल्यू काढायचे आहे. शेअर किती किमतीचा आहे, कोणत्या बेसिसवर, तर डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे त्या कंपनीनं त्याच्या बेसिसवर. ठीक आहे, म्हणजे डिव्हिडंड डिक्लेअर बेसिसवर आपल्याला इक्विटी शेअरचे व्हॅल्यू काढायचे आहे. आता मग असं जर काढायचं असेल तर नक्की काय करावं लागेल, तर आपल्याला इल्ड बेसिसनुसार आपल्याकडे काही फॉर्म्युला आहेत की ज्याच्या सहाय्याने आपण डिव्हिडंड डिक्लेअर किती केला आणि बाजारामध्ये डिव्हिडंडचा रेट किती आहे त्याच्या आधारे आपण रेट काढू शकतो. म्हणजे डिव्हिडंड डिक्लेअरच्या बेसिसवर ज्यावेळी आपल्याला इक्विटी शेअरची व्हॅल्यू काढायची असेल त्यावेळी कसं काढायचं, तर त्या कंपनीनं किती डिव्हिडंड डिक्लेअर केला, म्हणजे किती अमाऊंट अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डर्ससाठी डिव्हिडंड म्हणून, आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे, की बाजारामध्ये रेट काय चाललेला आहे रिटर्नचा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रिटर्न किती मिळतो आहे, तो जो रेट आहे तो किती आहे, त्याची जर तुलना केली तर आपल्याला काय मिळेल, शेअरची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, मग त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्या इक्विटी शेअरची व्हॅल्यू काढू शकतो. ओके, त्याला आपण इल्ड मेथडनुसार, ओके, डिव्हिडंड डिक्लेअर ऑन द बेसिस ऑफ हाऊ मच डिव्हिडंड इज डिक्लेअर्ड बाय द कंपनी, ओके, त्याच्या बेसिसवर इक्विटी शेअरची व्हॅल्यू काढण्याचं म्हणतो. तर आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली बघा, पर्टिक्युलर्समध्ये दिलं आहे 10,012% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 10 each 1 lakh rupees. 10,000 प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत, 12% त्याचा डिव्हिडंडचा रेट आहे, आणि 1 lakh rupees असे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. त्यानंतर दिलं आहे 25,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each, 25,000 इक्विटी शेअर्स आहेत, त्याची अमाऊंट आहे 2,50,000, 1 equity share 10 rupees आहे. त्यानंतर खाली दिले ॲव्हरेज ॲन्युअल प्रॉफिट बिफोर टॅक्स, ॲन्युअल प्रॉफिट दिलं आहे, म्हणजे वर्षाला किती प्रॉफिट त्या यश लिमिटेडनं कमवला, तर 2 lakh rupees कमवले, पण बिफोर टॅक्स आहे, टॅक्स द्यायच्या आधी. ठीक आहे, मग याचा अर्थ काय, तर टॅक्स दिल्यानंतर राहिलेली अमाऊंट शेअर होल्डर्सना मिळू शकते डिव्हिडंड म्हणून. त्यानंतर काय, रेट ऑफ टॅक्स, टॅक्सचा रेट दिला आहे, म्हणजे प्रॉफिटवर टॅक्स बसणार आहे 30%. त्यानंतर खाली दिले ट्रान्सफर टू जनरल रिझर्व एव्हरी डे 20% ऑफ प्रॉफिट, दरवर्षी यश लिमिटेड काय करतं, तर मिळालेल्या प्रॉफिटमधून 20% अमाऊंट ही बाजूला ठेवतं, ती ट्रान्सफर करतं जनरल रिझर्वमध्ये. आणि त्यानंतर खाली दिले नॉर्मल रेट ऑफ अर्निंग 25%. नॉर्मल रेट ऑफ अर्निंग किती आहे, किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ज्याला आपण म्हणतो, तो आहे 25%. ठीक आहे, म्हणजे ते जे इक्विटी शेअर होल्डर्स आहेत त्यांचं एक्सपेक्टेशन किती असेल त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न मिळवण्याचं, तर 25%. तर या पद्धतीने आपण काय केलं, आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती आपण पाहिली. तर आपल्याला पहिल्यांदा काय, कोणती अमाऊंट काढावी लागेल, तर डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज, की डिव्हिडंड रुपयांमध्ये किती त्या शेअर होल्डर्सना मिळणार आहे, ती जर आपण अमाऊंट शोधली तर आपल्याला इक्विटी शेअरची व्हॅल्यू काढता येईल. डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज म्हणजे पर इक्विटी शेअर किती रुपये डिव्हिडंड हा शेअर होल्डर्सना मिळणार आहे, कोणत्या शेअर होल्डर्सना, पण इक्विटी शेअर होल्डर्स. ठीक आहे, तर आपण ती अमाऊंट पहिल्यांदा शोधून काढू की किती अमाऊंट नक्की अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डर्सचं. आपल्याला हे जे पर्टिक्युलर दिले त्याच्या सहाय्याने आपण ती अमाऊंट शोधून काढू शकतो. आता त्या यश लिमिटेडनं प्रॉफिट किती कमावला आहे वर्षाला, तर 2 lakh rupees. बरोबर, आपण काय लिहू शकतो, ॲन्युअल प्रॉफिट ॲन्युअल प्रॉफिट 2 lakh rupees आहे, पण एवढं 2 lakh rupees जे आहे ते इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड म्हणून वाटले जाणार नाही. बरोबर, कारण त्याच्यावर टॅक्स बसणार आहे 30%. त्याच्यामुळे आपण काय करायचं, 30% यातून टॅक्स वजा करायचा, लेस टॅक्स 30%. विथ 2 lakh rupees 30% जर आपण काढले तर 60,000 rupees अमाऊंट किती राहील, 1,40,000 अमाऊंट राहील. बरोबर, त्यानंतर ती कंपनी काय करते,
तर मिळालेल्या प्रॉफिटमधून 20% अमाऊंट ही जनरल रिझर्व्हवर ट्रान्सफर करते, बरोबर. त्यामुळे ती सुद्धा अमाऊंट अवेलेबल राहणार नाही इक्विटी शेअर होल्डर्सना, त्यामुळे ती अमाऊंट सुद्धा काय करावी लागेल, वजा करावी लागेल, बरोबर. इथं माझं ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह, इथून लेस काय होईल, ट्रान्सफर टू अमाऊंट येते 2 लाखावर 20% म्हणजे 40,000 रुपये अमाऊंट राहिली 1 लाख रुपये, बरोबर. 1 लाख रुपये अमाऊंट ही सुद्धा इक्विटी शेअर होल्डर्सना मिळणार नाही, कारण प्रेफरन्स शेअर होल्डर्सना पहिल्यांदा प्रेफरन्स द्यावा लागेल, ओके. कारण इक्विटी शेअर होल्डर्सच्या आधी डिव्हिडंड मिळवण्याचा हक्क कोणाला असतो, प्रेफरन्स शेअर होल्डर्सना. त्यामुळे त्यांना प्रेफरन्स शेअर होल्डर्स म्हटलं जातं, त्यामुळं प्रेफरन्स शेअर होल्डर्सना डिव्हिडंड द्यावा लागेल. तर किती टक्के द्यावं लागेल, तर आपल्याला पर्टिक्युलर्समध्ये दिले बघा, 10,000 12% प्रेफरन्स शेअर्स, 12% प्रेफरन्स शेअर्स आहे, 12% दराने त्यांना डिव्हिडंड द्यावा लागणार आहे. किती रुपयांवर, तर त्यांचं कॅपिटल आहे 1 लाख रुपये, 1 लाख रुपयांवर 12% त्यांना डिव्हिडंड द्यावा लागेल, म्हणजे 12,000 रुपये. यातून लेस होतील, लेस प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड कंसात 12%, 12,000. 1 लाखमधून 28,000 गेले तर राहतील 12,000 रुपये. आता ही अमाऊंट जी आहे ती अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर, ही जी अमाऊंट आहे ती इक्विटी शेअर होल्डर डिव्हिडंड म्हणून मिळू शकते. या अमाऊंटला काय म्हणायचं, प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर्ससाठी 28,000 रुपये एवढे अमाऊंट अवेलेबल आहे. आता आपल्याला अमाऊंट कोणती शोधून काढायची, तर पर शेअर, पर इक्विटी शेअर किती रुपये डिव्हिडंड म्हणून शेअर होल्डर्सना मिळणार आहे. आता आपल्याकडे एकूण शेअर होल्डर्स शेअर्सची संख्या किती आहे ते आपल्याला माहिती आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिले बघा, 25,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10, 25,000 इक्विटी शेअर्स आहेत, एकूण अमाऊंट त्यांना डिव्हिडंड म्हणून किती मिळणार आहे, 28,000. मग पर शेअर किती अमाऊंट मिळणार आहे ते आपण शोधून काढू शकतो. मग डिव्हिडंड पर इक्विटी शेअर, डिव्हिडंड पर इक्विटी शेअर किती निघेल, तर अमाऊंट आहे अवेलेबल 28,000 आणि टोटल शेअर्स आहेत 25,000. मग 28,000 / 25,000 अमाऊंट येईल 3.52%. 3.52 रुपये, 3.52 रुपये प्रत्येक शेअर माग त्या शेअर होल्डर्सना मिळतील, ओके. म्हणजे आपण काय काढलं, डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज. आपण मागच्या लेक्चरला ज्यावेळी इल्ड बेसिसनुसार इक्विटी शेअर होल्डर्सचं व्हॅल्युएशन करण्याचे फॉर्म्युले बघत होतो, त्यावेळी आपण पहिलाच फॉर्म्युला बघितला होता बघा, की ऑन द बेसिस ऑफ डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय द कंपनी. डिव्हिडंड डिक्लेअर जेव्हा कंपनी करते त्याच्या बेसिसवर शेअरचं कसं व्हॅल्युएशन करायचं, त्याचा आपल्याला फॉर्म्युला म्हणून माहिती होता, डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज, बरोबर. हा जो आहे तो आहे डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज, ओके. आणि ते सूत्र काय होतं, डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू 100, बरोबर. मग ते आपण सूत्र लिहूया, आपण व्हॅल्युएशन कसं करायचं, डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज / नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ×100 या पद्धतीचं सूत्र होतं. MCQ मध्ये या पद्धतीचे फॉर्म्युले सुद्धा विचारले जातात, ओके. त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे ह्या नक्की फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ×100. आपल्याला एक अमाऊंट माहिती आहे, डिव्हिडंड इन टर्म ऑफ रुपीज आहे 3.52. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलाय बघा, सगळ्यात शेवटी नॉर्मल रेट ऑफ अर्निंग्स 25%, मग ते घ्यायचं 25 × 100, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण जर कॅल्क्युलेशन केलं, 3.52
भागिले 25 गुणिले 100 तर अमाउंट येईल 14.08 रुपीज ओके याचा अर्थ काय तर डिविडंड डिक्लेअर करण्याच्या बेसिसवर ज्या वेळी शेअरचे व्हॅल्युएशन विचारला जाते त्यावेळी पर इक्विटी शेअर किती डिविडंड मिळतो तो शोधून काढायचा आणि नॉर्मल रेट ऑफ अर्निंग जे आहे त्याला डिवाइड करायचं त्यानंतर मग काय निघतं पर शेअर व्हॅल्यू निघते ऑन द बेसिस ऑफ डिविडंड डिक्लेअर्ड बाय द कंपनी.